नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. वाघवे वैभववाडी नगरपंचायतचे सत्ताधारी नगराध्यक्ष विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये विकास कामे करत नाहीत. तसेच शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी विकास निधी खर्च न करता केवळ बांधकामावरती चुकीच्या पद्धतीने खर्च केला जात आहे. मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधारी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न सोडविता ठेकेदार यांची पाठराखण करीत आहेत, असा आरोप माजी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर, नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांची तक्रार करणार असल्याचेही नगरसेवकांनी यावेळी सांगितले. नगरपंचायतीमध्ये सभागृहामध्ये नगराध्यक्षाने लावली होती काही विकास कामांवरती चर्चा करण्यात आली, तर पाहता नगरपंचायत ही ग्रामपंचायतीची नगरपंचायत झालेली आहे. लोकसंख्या ही शहरामध्ये आणि वस्तीमध्ये आहे प्रभागात. विकास कामांची मंजुरी ऐकता ही विकास कामं ही जनतेला सोडूनही बाहेरच आहेत. ज्या तहसीलदार ऑफिसची जागा कुठे असेल, तहसीलदार आरोग्य केंद्राची जागा कुठे असेल, जिल्हा परिषदची जागा कुठे असेल, प्रायव्हेट सातबारांवरती जिल्हा अधिकारी यांच्याकडून मान्यता मिळते आणि त्यावरती हे खर्च टाकतात. आणि यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यांची भेट घेणार, कारण ग्रामपंचायतीची जी हद्द आहे तीच नगरपंचायतीची आहे. मग तिथे वस्ती आहे, तिथे कामं होतच नाही आणि बाहेरच होतात. ही कोणासाठी? हे वैभवडी प्रशासन जे कामांसाठी डॉक्युमेंट्स लागतात हे पूर्तता कोण करतं? वैभवडी नगरपंचायत प्रशासन. मग हे कोणाच्या आशीर्वादासाठी? आणि प्रभागामधून कामं व्हायला पाहिजे ती होतच नाही. आता सध्या एक मूलभूत सुविधा म्हणून आम्ही सभागृहाने सुख नदीवरती बंधारा बांधण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु आज जे काम चालू आहे ते पूर्णपणे बोगस आहे आणि त्यावरती मुख्याधिकाऱ्यांचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यांना आम्ही लेखी एक पत्रही दिलं की जे काम चालू आहे तिथे संबंधित आपली यंत्रणा घेऊन कशा प्रकारे काम चालू आहे त्याची पाहणी करा आणि पाहणी करून त्याचा अहवाल तयार करा. तोपर्यंत त्याचं बिल अदा करू नका, कारण एक शौचालय तिथे नगरपंचायतीमध्ये ई टॉयलेट 14 लाखाचा तो आज बंद अवस्थेत आहे. अनेक प्रकारच्या मशिनरी खरेदी केलेल्या आहेत, ते नगरपंचायतीच्या दरवाजामध्ये अशाच पडून आहेत. ह्या कोणासाठी खरेदी केल्या जातात? जर जनतेसाठी किंवा शहराच्या विकासासाठी असेल तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना. जर उपयोगच नसेल तर मग खरेदी कशाला हो? एक ट्रॅक्टर घेतलेला आहे, त्या सहज 6 महिने त्या झाडाखाली लावलेला आहे, तो नक्की नवीन खरेदी केलेला आहे की नुसता कुठे कलर मारून आणून उभा केलेला आहे आणि नुसती खरेदी लावलेली आहे दाखवलेली आहे? याची माहिती विचारली असता मुख्याधिकारी माहिती द्यायला मागत नाही, टाळाटाळ करतात माहिती द्यायला. एक घंटा गाडी आज जवळजवळ 4 महिने उभी आहे नवीन. आम्ही मागणी केली सभागृहामध्ये, एकच घंटा गाडी आहे आणि ती मध्ये मध्ये बंद पडते, ढकलायची वेळ येते कामगारांना. नवीन मागणी केली, ती सुद्धा आज 4 महिने उभी आहे. ती नक्की नवीन आहे की जुनी आहे? जर लोकांसाठी तुम्ही खरेदी केलात शहराच्या समस्येसाठी
तर ती उभी का, ती चालू करा ना. मग त्याची माहिती आम्ही विचारली असता माहिती द्यायला टाळत नाही असं सांगा. 5 वर्ष म्हणजे आम्हाला राजीनामा देऊन आम्ही घरी बसतो. लोकप्रतिनिधी आम्हाला विचारायला नको. लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर आम्हाला लोक विचारणार ना. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला त्यांना बाबा असं साहेब तुम्ही पाणी जे सोडता, पाण्याचं काय करता, पाणी जे सोडता ते तुमचं किती येतं ते तुम्ही बघत नका केव्हा. तर नाही आम्ही 20 मिनिटं पाणी, 20 मिनिटात तुमचं पाणी पायपातलं जाईपर्यंत पोचतं किती वेळात ते तुम्ही बघत नका. तर नाही आम्ही 20 मिनिटं पाणी सोडतो. ही त्यांची उडवावडीचीच उत्तर. दुसरं विचारलं 5 नंबर वार्डमध्ये एक रस्ता झाला, तो रस्ता पहिल्यांदा केला आणि त्यावरती परत दुसऱ्यांदा एक त्याच्यावरती थर मारला शेवटला. मग पहिल्यांदा जो रस्ता झाला होता तो मग बोगस केला होता का? तर तसं नाही की त्यावरती पाणी मारण्यात आलं नव्हतं म्हणून तो रस्ता उकडला, म्हणजे ते काम बोगस होतं हे तुम्ही मान्य करा. तर ते बोलले नाही असं असं मुख्य अधिकारी बोलले की त्यावर त्यांच्याकडून आम्ही परत ते काम करून घेतलं म्हणजे पहिलं काम बोगस झालं होतं ते मान्य करायला नाही. दुसरा त्यांना परत त्यांना विचारलं सांडपाण्याचं साहेब काय करणार? तर नाही आम्ही सांडपाण्याचा विषय केला मांडला तर त्यांनी सांगितलं सांडपाण्याचा विषय असेल तर त्यांना आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार त्यांच्यावरती. तुम्ही आता पण बघू शकता की सांडपाणी पूर्ण नदीत सोडलंय, दोन्ही नदींना सांडपाणी पूर्ण आतमध्ये नदीत सोडलेलं आहे दोन्ही बाजूने बघा. आणि काँक्रीटीकरण तुम्ही गटार जे घेतात ना, गटार कशासाठी घेताय तुम्ही? पावसाळ्याच्या पाण्यासाठी घेणार की सांडपाण्यासाठी घेणार? मग जनतेला तुम्ही खरोखरच गरज आहे तिथे तुम्ही काम करत नाही. अजून काही रस्ते झाले नाही आणि निघाले सुशोभीकरण, वैभवी सुशोभीकरण करण्यात गेले. फुटपाथचा विषय घ्या, फुटपाथ बांधा किंवा म्हणजे सुशोभीकरण, सेल्फी पॉईंट काढला. ठीक आहे सेल्फी पॉईंट ठीक आहे आम्हाला मान्य आहे तुमचं सेल्फी पॉईंट, तो पण बोगस केला. त्यावेळी पण मी तुम्हाला सगळं हे केलं होतं की कामांचे, त्यावेळी पण मी दाखवून दिलं होतं की बाबा तुम्ही हा सेल्फी पॉईंट जो करताय तो बोगस आहे म्हणून. त्यावेळी त्यांनी परत डबल काम केलेलं, म्हणजे वैभवीची कामं होतं तुम्ही बोगसच करता का? आता तो बंधाऱ्याचा एक विषय आहे, बंधाऱ्यात तुम्हाला बोललो मी आता. प्रत्येकाने महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही ठेकेदारीसाठी जर हे करत असाल नगरसेवक, सत्ताधारी नगरसेवक हे निव्वळ मी तुम्हाला सांगतो, ठेकेदारीसाठी चाललेली त्यांची धडपड आणि ती काँक्रीटीकरणाची कामं कशी आपल्याला मिळावी यासाठी चाललेली त्यांचा हे असतं, हेतगुज चालू असतो. तो संपूर्ण नगरपंचायतीच्या विकासासाठी येतो, मग तो ठराविकच मर्यादित वार्डामध्ये किंवा मर्यादित क्षेत्रामध्ये विकास का होतो? संपूर्ण नगरपंचायत हद्दीमध्ये किंवा जिथे ग्रामस्थ राहतात त्यांच्या सुखसोयी, त्यांच्या अपेक्षा, त्यांना रस्ते, लाईट, पाणी मध्ये मुबलक ज्या आवश्यक आहेत गरजा त्या पूर्ण कराव्यात, त्या केल्या जात नाही, त्या दुर्लक्ष केला जातो. आणि ठराविक विषय किंवा बांधकाम किंवा ह्या विषयात लक्ष केंद्रित करून तो विकास निधी खर्च केला जातो. किशोर जैतापकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, वैभववाडी. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.